2019 नेत्यांनी त्यावेळेस आम्हाला शिवसेनेबरोबर जायला सांगितलं. अरे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आपण शिवसेनेच्या विरोधात होतो, त्यांची विचारधारा काय ते आपल्याला माहिती आहे, तरी नेत्यांनी सांगितलेलं आपण ऐकलं. मग आपली विचारधारा ठेवून भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं म्हणून बिघडलं कुठं? काही जण म्हणतात ते सत्य करता सरकारमध्ये गेले. अजिबात सत्य करता सरकारमध्ये आम्ही गेलेलो नाही आहे. तुम्हाला आठवत असेल 2019 करता, मी पुन्हा पण ते काढत नाही, मी 2005 जुलैच्या सभेमध्ये सांगितलं. मागे एकत्र असताना मी इथल्याच सभेमध्ये काही गोष्ट स्पष्टपणे बोललो. मी पुढं एक बोलायचं आणि मागं दुसरं बोलायचं हा माझा स्वभाव नाही आहे. मी जे सांगणार ते तोंडावर सांगणार, मागं काही बोलणार नाही. कारण कशाकरता आपल्या माणसांना फसवायचं हे काही आपलं काम नाही आहे. आणि त्याकरता कार्यकर्त्यांनो सहकाऱ्यांनो आपल्याला इथून पुढं जात असताना काही जरी झालं तर एकंदरीत कामाकरता चव्हाण साहेबांनी पण त्या काळामध्ये सांगितलं. त्यांनी तर त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाच्या लोकांना सांगितलं, तुम्ही विरोधी पक्षामध्ये बसून काय करणार आहे, सरकारमध्ये आलात तर तुम्हाला तिथं कामाची संधी मिळणार आहे. विरोधाला नुसतं विरोध करायचं, आंदोलन करायची, मोर्चे काढायचे, ह्याच्यातनं प्रश्न सुटणार आहेत का? नाही सुटत. 2019 नेत्यांनी त्यावेळेस आम्हाला शिवसेनेबरोबर जायला सांगितलं. अरे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आपण शिवसेनेच्या विरोधात होतो, त्यांची विचारधारा काय ते आपल्याला माहिती आहे, तरी नेत्यांनी सांगितलेलं आपण ऐकलं. मग आपली विचारधारा ठेवून भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं म्हणून बिघडलं कुठं? कामं होत आहेत ना. आज 50-52 आमदार MLA आणि MLC आमच्या बरोबर आहेत, सगळेजण समाधानी आहेत, सगळ्यांची कामं होत आहेत, त्याच्यातनं त्या त्या मतदारसंघातले प्रश्न सुटत आहेत. आणि आत्ताच तुम्हाला मुंबईच्या बद्दल पण काही गोष्टी माझ्याकडनं चुकून राहिल्या असतील, परंतु जे मुंबईचा चेहरा बोहरा बदलण्याचं काम आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करतोय आणि त्याच्यातून आपण मुंबई बदलू पाहतोय. इथलं हवामान, इथलं वातावरण दूषित झालेलं आहे, अतिशय प्रदूषण असणारं शहर म्हणून देशामध्ये मुंबईची, दिल्लीची आणि पुण्याची ओळख झालेली आहे. त्याकरता आता सिवरेज ट्रीटमेंट प्लांटमधनं निघणारं पाणी चांगलं पाणी नाही. नाहीतर काही जण म्हणतील बघा आता ह्या सरकारला वेळ लागलं काय, रस्तेच धुवायला निघालेत पाण्याने, प्यायला पाणी नाही रस्ते धुतायत. ते पाणी STP प्लांटमधनं निघून आपण समुद्राला सोडतो, समुद्राला सोडायच्या ऐवजी आपण रस्ते धुतोय, त्याच्यातनं धूळ निघून जाती, त्याच्यातनं प्रदूषण कमी व्हायला मदत होती. अशा प्रकारच्या वेगवेगळे प्रयोग जे जगात चालतात. तुम्ही रशियाच्या बद्दलची माहिती घ्या, रशियामध्ये रस्त्याच्या रस्ते त्या ठिकाणी धुतले जातात आणि खराब पाण्याने, खराब म्हणजे समुद्राला जे पाणी सोडायचं आहे ते देखील माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला माहिती असलं पाहिजे. तुम्ही बघितलं, मला तर त्या दिवशी माहिती नव्हतं, मी जरा लवकर आलो, कार्यकर्ते आपले सगळे होते, बाबासाहेबांच्या तिथं अभिवादन करण्याच्या करता चैत्यभूमीला गेलो होतो. परंतु मी एका ठिकाणी गेलो, मला तिथं जरा घाण दिसली, मी ताबडतोब आयुक्ताला बोलून घेतलं. मला मी काही कुठंतरी सोशल मीडियाचा वापर करून आपली प्रसिद्धी मिळवावी हा माझा स्वभाव नाही, मी आपल्याला स्पष्ट सांगतो. काही काही जण प्रसिद्धी मिळवण्याच्या करता असं सेल्फी घेतात, मग खड्डा दाखवतात, मग खड्ड्यात बघतात, ही सगळी नौटंकी मला जमत नाही. मी जे काही आहे तिथं समीरला विचारा, तिथं बोलवलं आयुक्ताला, आयुक्त आहे काय, तुम्हाला माहिती आहे की पहाटे समाज येतो, लोक येतात, तेवढ्या दिवसापुरतं पहाटे साफसफाई करायला काय झालं होतं? तुमच्या हातात सगळं आहे ना, तुम्ही आज महापौर नाही, उपमहापौर नाही, स्टँडिंग कमिटी नाही, कुठलीही कमिटी नाही आहे, होलसोल तुमचा अधिकार आहे. त्यावेळेस तर प्रश्न ताबडतोब सुटले पाहिजे, कारण कुणाला विचारायचं नाही, तुम्हीच एकट्याने निर्णय घ्यायचे. त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय. बाबांनो आज ज्या ईर्षेनी ज्या स्फूर्तीनं आपण सगळेजण आलेलो आहात, आता इथून पुढं आपापल्या घरी गेल्यानंतर आपल्याला काही करून राष्ट्रवादी
गेल्या 24 वर्षामध्ये मुंबईमध्ये जेवढी वाढली नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं समीर भुजबळच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला मजबूत करायचा आहे, त्याच्याकरता आमचं संपूर्ण सहकार्य आहे. आज सरकारमध्ये आम्ही 9-10 जण काम करतोय, सरकारची ताकद देखील आम्ही तुमच्या पाठीशी उभी करू, त्याहीबद्दल आपण काही काळजी करू नका. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता आपण प्रयत्न करू, आणि अजून काही कामं राहिलेली असतील तर ती पण कामं आपण त्याच्यामध्ये कशी धसास लावता येतील अशाही प्रकारचा प्रयत्न आपण सगळेजण त्या ठिकाणी करून दाखवू. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारसरणी ही मी सातत्याने सांगतोय, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचीच आहे. अल्पसंख्याक समाजाला पण मी एक आश्वस्त करू इच्छितो, काही झालं तरी तुम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही काम करत असताना कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये बाळगू नका. आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत, आम्ही सर्वजण तुमच्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बरोबर आहे, हे पण आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलतोय आणि तशा प्रकारे करतोय, ही पण बाब आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आली पाहिजे. आज आपण राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत, उद्याच्याला केंद्रामध्ये देखील आपलं NDA सरकार आणायचं आहे. 3 राज्यामध्ये कसा निकाल नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे बघून त्या राज्यातल्या जनतेने दिला हे आपण पाहिलेलं आहे. देशामध्ये देखील मोदी साहेबांचंच त्या ठिकाणी वलय आहे, करिश्मा आहे, आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली देशामध्ये 3रा ते पंतप्रधान होणार आहेत. त्याकरता माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठं कमी पडला नाही, अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं पाहिजे.